आपण मुलींना स्त्रियांना डोक्याला काही कमी शॉर्ट असतो का की आयुष्यामध्ये सुद्धा सगळीकडे डोक्याला शॉर्ट देऊन मेंदूचा भुगा करायचा आहे नाही ना, ना करायचा मग सोपं साध सुखकर छान शांत सगळं कसं नीट चाललंय छान चाललंय याच्यासाठी काय काय करायचं मी काही गोष्टी पाळत असते करत असते टाळत असते त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अशा दहा गोष्टी की ज्याच्यामुळे आपल्यातल्या प्रत्येक स्त्रिया महिला ऍक्च्युअली पुरुष पण सगळ्यांनाच हे अप्लाय होतं पण स्पेशली सगळ्या स्त्रियांचं आपलं आयुष्य सोपं होणार आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर वन दुर्दैवानं प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला संचय करण्याची आवड असते त्याचं कारणच असं आपल्याला असं वाटतं आता लागलं तर मग लागलं तर तेव्हा लागलं तर याच्यापेक्षा डबल हवं ते नाही मिळालं आणि आयत्या वेळेला नाही मिळालं तर त्यामुळे दुसरंही असावं असं करून प्रत्येक वस्तूचा डबल डबल पर्याय सुद्धा आपल्या घरामध्ये अव्हेलेबल असतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सतत पसारा असतो आणि आपण सततच घर आवरत असतो मग मी काय करायचं ठरवलं ज्याला म्हणतात मिनिमॅलिझम म्हणजेच काय अगदी टोकाचा मिनिमॅलिझम म्हणजे फक्त आणि फक्त भकता मोजक्या वस्तूंवरतीच आयुष्य काढायचं वगैरे हा थोडा जरा मला टोकाचा पर्याय वाटतो पण पर इसेन्शियलिझम म्हणजे काय तर फक्त आणि फक्त गरजेच्याच वस्तू आणि मी वापरत असलेल्याच वस्तू माझ्या घरामध्ये ठेवते जरी मला एखादी वस्तू फुकटसुद्धा मिळणार असेल लक्षात घ्या मी कॉन्टेंट क्रिएटर आहे मला पीआरचे पॅकेजेस वगैरे वगैरे खूप गोष्टी फुकट मिळत असतात माझ्या आसपासच्या सगळ्या मित्र मैत्रिणी फॅमिली मेंबर्स ज्यांचा कोणाचा वाढदिवस असेल कुठचं निमित्त असेल मला त्यांना काहीतरी गिफ्ट करायचं असेल मी पटापट -पत वाटून टाकते आणि मी घरामध्ये पसारा करत नाही त्याचं कारण असं कमी पसारा मला कमी आवरावा लागणार मला माझ्या आयुष्याचा फोकस वळवता येईल मला दुसरी कामं करता येईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपल्याला सारखी सारखी दिसताना जी गैरसोय होत असते इकडे तिकडे सारखा पसारा जो आपल्याला दृष्टीनं दिसतो जे आपल्या आसपासचा परिसर ज्याला म्हणतात जर तो गोंगाट करणारा गैरसोयीचा असेल तर विचार आणि मनस्थितीसुद्धा गोंगाट करणारी केओटिक आणि न सुचणारी अशांतीचीच अशीच राहते नंबर दोन आय डू नॉट वेस्ट टाईम ऑन बिचिंग असं मी आता किती छान आणि मी किती भारी असं म्हणून नाही पण मी शक्यतो माझ्या वेळ निंदा नालस्ते आणि टिकेमध्ये घालवत नाही त्याचं कारण असं मी खूप स्वार्थी आहे मी शांतपणे फक्त आणि फक्त स्वतःच्या कामाचा आणि आता पुढे पुढे माझी प्रगती कशी होईल ग्रोथ कशी होईल मला या माणसाला काय काय विचारता येईल किंवा माझ्या मनामध्ये जे जे आहे ते कसं शेअर करता येईल विचारता येईल कदाचित माझा प्रॉब्लेम सुटेल काहीतरी उपयुक्त आणि खूप जास्त प्रॉडक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह ही चर्चा कशी होईल याच्याचमध्ये माझं डोकं चालतं जास्तीत जास्त त्याच्यामुळे माझ्या खूप मोजक्या मैत्रिणी मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यांच्या तो, तो का तुला तुला माहितीये का त्यानं काय केलं आणि त्यानं केलं तुला कळलं ना त्याच्यासाठी केलं ते शी आणि करून करून काय केलंय तिनं मी कधीच वेळ वाया घालवत नाही आपल्याला ना दुसऱ्याची बाजू माहिती नसते एखाद्यानं ते जे काही केलंय ते का केलंय त्याच्या मागची कारणं काय त्या करण्याच्या मागे काय परिस्थिती होती काय इंटेंट होता इंटेंशन काय होतं याच्यातलं आपल्याला काहीच माहिती नसतं आणि आपण फक्त जज करतो आणि मुळात खरं सांगू का आपल्याला प्रगती करण्याचा आप काय म्हणते मस्त वेबसिरीज बघा टाईमपास करा नेटफ्लिक्स लावा किंवा यूट्यूबचे व्हिडिओज काढा मस्त माझे व्हिडिओज बघत बसा सुकीर्तजीवरचे ट्रॅव्हल व्हिडिओज बघत बसा दुसऱ्याची निंदा आलेच ती करून पाप वाढवण्यात वेळ कशाला घालवायचा असा माझा बुवा विचार आहे त्याच्यामुळे माझी मनस्थिती खूप छान राहते आणि मी त्याच्यात ता अजिबात वेळ वाया घालवत नाही नंबर तीन आणि एक ज्यांना माझं आयुष्य खूप शांत सुखकारक आणि सोपं झालंय ते म्हणजे मी अजिबात फुडी नाही तरी सुद्धा मी कधीच अन्नाला नावं ठेवत नाही मी लोकांना सतत तक्रार करताना पाहत असते आणि तेही अन्नाविषयी मी समजू शकते जे लोक खरे फुडी असतात ज्यांना खूप छान अस्सल दर्जाचं खायला आवडतं किंवा बऱ्याचदा लोक त्याच्यातलं काही कळत नसताना सुद्धा साधारण एक आयुष्यातच तक्रार करण्याची सवय लागलेली असते भले तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली कोणी विचारलेलं नाही आहे ना तर ते ताटावरती बसल्यानंतर त्याला नावं ठेवायची लक्षात ठेवा अन्न हे पूर्ण ब्रह्म पण याचा अर्थ सगळं संपवलंच पाहिजे उरलेलंही पोटात ढकललं पाहिजे असं नाही सद्गुरू बामद्राबाई सांगतात पोट भरल्यानंतर सुद्धा सतत पोटामध्ये ढकलत राहणं म्हणजे अन्न पूर्ण ब्रह्म न राहता त्याचं पूर्ण राक्षस होऊन जातो त्याच्यामुळे मुजकं घ्या कमी घ्या पण त्याचा रिस्पेक्ट ठेवा लोक आहे ना आणि एक दुसरा प्रकार म्हणजे एका ठिकाणी बसलेले असतात आणि तिथं कसं छान जेवण मिळतं तिथलं जो अरे ते हे काहीच नाही तू काय चाहत बुडवतोय बनमास्क तिकडचा जो बनमास्काय तो खाल्लाच ना तू उतरतो ओके आपण आता वर्तमान काळात राहूयात मान्य आहे की जगातला सगळ्यात भारी बनमास्का मिळत असेल पण आता आपण भाऊ तू भेटलाय ना आपण चहा पितोय ना काही ना काहीतरी बुडवून खातोय ना पोट भरताय ना चल ना गप्पा मारूयात त्या वर्तमान काळात प्रेझेंट राहून त्या त्या, त्या वस्तूविषयी त्या त्या, त्या अन्नपदार्थाविषयी जर आपण ग्रेटफुल राहिलो तर जो व्यक्ती अन्नाविषयी कृतज्ञ असतो त्याला आयुष्यभर उत्तम खाणंच त्याच्या वाटायला येतं तो कधीच उपाशी राहत नाही नंबर चार आय ओनली इन्व्हेस्ट इन क्वालिटी ओवर क्वांटिटी याचा अर्थ क्वांटिटी म्हणजे संख्याच नसावी का नाही काही गोष्टींची आपल्याला संख्या लागते उदाहरणार्थ या कॅमेऱ्यामधून मी शूटिंग करते याची माझ्याकडे कर जर एकच बॅटरी असेल तर त्यांना प्रॉडक्टिव्हिटी ऑफकोर्स कमी होणार ती बॅटरी चार्ज होईपर्यंत सगळ्या शूटिंग थांबणार मग माझ्याकडे दोन ते किमान तीन बॅटरी हव्या पण मात्र बहुतांश ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे जेव्हा चॉईस असतो स्पेशली मेकअप स्किन केअर कपडे भांडी संसार वस्तू याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एकच म्हणजे पन्नास रुपयाच्या पन्नास गोष्टी घेत बसायच्या त्याच्यापेक्षा एकच गोष्ट जर दोन अडीच हजार रुपयाची जर तुम्ही घेतली तर त्याची गुड क्वालिटी तर त्याची गॅरंटी असते की तुम्ही संपूर्ण वापरणार छान वापरणार आणि हा नियम टेक्नॉलॉजीला ला लागू होतो मेकअप ब्युटी सगळ्या प्रॉडक्ट्सना ला ला लागू होतो, मी खूप वेळा बघितलंय शी तुमच्याकडे पैसेच खूप कमी असतील आणि तुम्ही स्ट्रगलिंग टाइम टाईम पिरियडमध्ये असाल मी अगदी समजू शकते तरीसुद्धा खरं तर तुम्ही जर काही गोष्टींचं बजेट बाजूला काढलं शेविंग केलं तर तुम्ही दोन ते तीन गोष्टी घ्यायच्या पण अस्सल घ्यायच्या उत्तम घ्यायच्या आणि यू मेक शुअर की त्या तुम्ही शेवटपर्यंत सुंदर वापरणार आहात आतून सगळ्यांना असतं नाही मी खरंच कपडे घालणार आहे का की जाडी आता पडणार आहे म्हणून कपाटात बरोबर असतं एकदा वापरणार नाही ठेवून देणार आहे मग मी सर सांगेन दिग्भर साड्या कपाट उघडल्यानंतर पडतात त्याच्यापेक्षा अस्सल रिच आपल्याला माहिती आहे ना दहा वीस तीस जे काय तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन करायचं पण ते इतक्या सुंदर बरोबर तीन चार समर एव्हरी डे कॉटनच्या थोड्याशा लिनन सिल्कच्या दोन तीन असं करत एक छानचं कलेक्शन तयार करा बाकीचं सगळं डोनेट करा, करा देऊन टाका आयुष्य खूप सोपे एवढी क्वांटिटी एवढी संख्या आपण काही वापरायला जात नाही गोंधळ होतो सोपं करायचं ना आयुष्य क्वालिटी ओवर क्वांटिटी नंबर पाच खरोखरच या गोष्टी पाळल्यानं ना माझ्या आयुष्यामध्ये मला बदल जाणवतो आणि लोक जेव्हा मला विचारतात की तू खूप पॉझिटिव्ह वाटतेस वगैरे तर खरंच मी सिम्प्लिफाय सोपं सोपं आणि छान सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये ही एक गोष्ट म्हणजे सद्गुरू वाहनरावबाई सांगतात संगतीनं माणसाच्या आयुष्याला एकतर गती मिळते म्हणजे अशा टेन एक्स हंड्रेड एक्स स्पीड लागतो प्रगतीला नाहीतर तुमची कम्प्लिटली वाट लागते त्याच्यामुळे संपूर्ण ताकद संगतीत असते माझ्या आयुष्यामध्ये सोशल मीडियावरचे सुद्धा ओके मी असेच अकाउंट्स फॉलो करते जे एकतर मला एज्युकेट करतात म्हणजे ज्याच्यातून मला शिकायला मिळतं अशी माणसं अकाउंट फॉलोअर्स इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल पेजेस असतील यूट्यूब चॅनल असतील जर तुम्ही मला काहीतरी नव्यानं शिकवणार असाल तरच मी तिथे थांबणार आहे दुसरं माझे खरंच छान मी हसत असेल माझी करमणूक होत असेल एंटरटेन तरच मी तुम्हाला फॉलो करणार आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर मला तुमच्याकडून प्रेरणा मिळत असेल म्हणजे तुम्ही ॲस्पिरेशनल असाल इन्स्पिरेशन तुम्ही मला देत असाल तरच मी तुम्हाला फॉलो करणार रोजच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा आणि अकाउंट आणि चाने चॅनलच्या बाबतीत सुद्धा नंबर सहा मी कधीच कुणालाच नकारात्मक प्रतिक्रिया देत नाही थोडासा माझा स्वभाव पण तसा आहे की मला आवडतं लोकांचे चांगले संबंध ठेवायला आणि मी थोडीशी पीपल प्लीजर पण आहे पण ते कारण नाही आहे माझं महत्त्वाचं कारण असं आहे ते म्हणजे मी अतिशय पुन्हा एकदा मी खूप स्मार्ट आहे मी खूप शहाणी आहे मला माहिती आहे जेव्हा तुम्ही निगेटिव्ह कमेंट कुठे टाकता मग व्हर्च्युअल जगामध्ये असेल डिजिटल जगामध्ये असेल ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईनसुद्धा असेल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीतलं त्या वस्तूतलं त्या सर्व्हिसमधलं त्या कॉन्टेंटमधलं फक्त आणि फक्त निगेटिव्ह वेचलेलं असतं आणि तुम्ही जाऊन तिथे फक्त घाण करता निगेटिव्हिटी पसरवता यानं काय होतं कान गोष्टीसारखं होतं तुम्हाला समोरच्यानं स्वतःहून विचारलं तर तुम्ही फक्त तेही चांगल्या स्वरात चांगल्या शब्दांमध्ये समोरच्याला न लागता खूप छान तटस्थपणे त्रयस्थपणे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम त्या व्यक्तीला देऊ शकता उत्तम प्रतिक्रिया देऊ शकता नाहीतर कोणी नाही विचारलं तर, ना विचारल। तर तिकडे जाऊन कधीच निगेटिव्ह कमेंट मी सोडत नाही मी कधीच माझा वेळ वाया घालवत नाही माझ्यासाठी ती व्यक्ती जर एखाद्याचं मला काही आवडलं नाही तर ती इतकी महत्वाची सुद्धा नसते की मी त्या व्यक्तीसाठी कमेंट लिहीन एक ऍक्च्युअली नसते आपल्याला नाही ना आवडत ना आपल्याला कळतंय आहे ना की ही व्यक्ती काहीतरी जातीवादी काहीतरी धर्माचं काहीतरी घाण करते आणि समाजामध्ये काहीतरी वाईट आहे किंवा काहीतरी आपल्याला आवडत नाही पटत नाहीत विचार अनफॉलो करा किंवा सोडून द्या तिकडे जाऊन परत त्या कमेंट बॉक्समध्ये घाण करायचे मग आपण त्याचा विचार मग कसं त्याच्या ठसली मग काय मी शब्द वापरा ह्याच्यात अजिबात वेळ वाया घालवायचा नाही पुन्हा एकदा ही सगळी निगेटिव्हिटी आहे ना आपल्यावरती अफेक्ट करत असते कारण जसा विचार तसा जीवनाला आकार नंबर सात पुढे जाण्याच्या आधी मला सांगायचं आहे की बुधवारी सुकरित जी हा आमचा नवीन चॅनल आहे तिथे नवीन व्हिडिओ रिलीज होत असतो आणि उर्मिला निंबाळकर जो हा चॅनल आहे तुम्ही बघताय तिथे दर शुक्रवारी व्हिडिओ रिलीज होत असतो आणि यूट्यूब मास्टर क्लास म्हणजे तुम्हाला पण सक्सेसफुल युट्यूबवर व्हायचं असेल तर त्यासाठीचे आम्ही अप्रतिम खूप मनापासून आमचे कोर्सेस काढलेले आहेत त्याची पण लिंक तुम्ही एनरोलमेंट करू शकता ॲडमिशन घेऊ शकता ॲक्च्युली बहुतांश बॅचेस फुल झालेले आहेत कारण आम्ही खूप लिमिटेड सीट्स घेत असतो पण तुम्ही वेबसाईटवरती चेक करू शकता जी बॅच रिकामी आहे तुमच्या सोयीनं तिथे तुम्ही ॲडमिशन शकता तर नंबर आय राईट डाऊन माझ्याकडे अशा ह्या नोट्स असतात किंवा मी चक्क वह्या वापरते मी भिंतीवरती लिहिते मी माझ्या मोबाईलमध्ये असे नोट्स काढते तुम्ही बघत असाल की माझी स्क्रिप्ट आणि मला जे जे महत्त्वाचं बोलायचं मी विसरू नये म्हणून मी इथे सगळं लिहिलेलं आहे कारण माझा छोटंसं बाळ आहे मी बाथरूममध्ये पण बऱ्याचदा स्क्रिप्ट लिहित असते ओके मी सगळं लिहून काढते त्याचं कारण असं दिस इज माय एक्सटर्नल ब्रेन ओके बाहेरचा मेंदू आहे हा आपल्या आयुष्यामध्ये बारीक बारीक गोष्टी आपण सतत लक्षात ठेवू शकत नाही आपल्याला दिलेल्या मेंदूचा वापर हा फक्त सकारात्मकतेसाठी शांततेसाठी आनंदासाठी आणि आपली नाती टिकवण्यासाठी कल्पकतेसाठी प्रॉडक्टिव्हिटीसाठी क्रिएटिव्हिटीसाठी फक्त वापरायचा असतो बारीक बारीक छोट्या 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 गोष्टी एकदा त्यासाठी ही अशी कागदं असतात नंबर आठ मी नेहमी कधीही मला कसलाही वाईट प्रसंग आला वाईट नाही म्हणणार मी कन्फ्युजन झालं गोंधळले खूप गोष्टी चालू आहेत काहीतरी वाटतंय भरून रडाव रडावसं वाटतंय ओव्हरवेल्मिंग झालं काहीच सुचत नाहीये तेव्हा मी शांत होते आणि स्वतःला प्रश्न विचारते काय पाहिजे तुला आणि हाच प्रश्न मी माझ्या बाळाला पण विचारायला शिकलेले आहे की काय पाहिजे तुला आपण जे रडत असतो आपल्या भावना अशा उचम येतात आपण इमोशनल होतो लहान बाळांनासुद्धा आपण असं ट्रेन करू शकतो की मला मान्य आहे खूप काय काय मनामध्ये चालू आहे तू आता भावनिक झाला असेल काही काय का, का, का वाटतंय कळत नाही आहे आपण जरा शांत होऊयात पॉज घेऊयात छान एक श्वास घेऊयात आणि अतिशय मुळाशी जाऊन प्रश्न विचारूयात की काय पाहिजे तुला बऱ्याचदा मला असं जाणवलेलं आहे मी अशी बेडरूम मधून किंवा हॉलमधून कुठून तरी येते आणि खूप विचारांचा गोंधळचा ही काम आहे ती काम आहे हे करायचं आणि मी फ्रीजचा दरवाजा उघडते आणि मला कळतच नाही की मी का दरवाजा उघडलेला आपण इथे किचन किचनमध्ये काय 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 होतं आपल्याला ह्या आणि मला कळतच नाही तेव्हा मी मला विचारते काय पाहिजे तुला मला माझ्या आसपासचे खूप लोक आता ही स्वतःशी बोलते पण मी असा प्रश्न स्वतःला विचारत असते ट्रस्ट मी असा हा मुळाशी जाणारा आयुष्याचा प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला मानसिक विचारांची इतकी क्लॅरिटी येईल यानं खूप मोठे मोठे प्रश्न सुद्धा सुटतात जेव्हा रडू येते बसायचं शांतपणे काय पाहिजे नक्की आपण का चिडलोय आपल्याला आता का वाईट वाटतंय आपल्याला काही बोलायचं आहे, आहे मी मी का कशाचं एक्झॅक्टली कशाचं वाईट वाटलंय संध्याकाळी जे घडलं आत्ता फोनवरती काहीतरी वाचलं काय कश काय होतंय काय हा प्रश्न विचारायचा काय पाहिजे नंबर नऊ बघा मी स्वतः कॉन्टेंट क्रिएटर आहे यूट्यूबर आहे इन्स्टाग्रामवरती मी असते मी ॲक्टर आहे त्याच्यामुळे पुढे मागे जाऊन काही माझे कार्यक्रम येतील तरी मी तुम्हाला सांगते स्क्रीन टाईम हा वाईट असतो मी पुन्हा एकदा सांगते ज्या ज्या गोष्टींनी तुम्हाला फायदा होतो करमणूक होते शिकायला मिळतं तेवढ्यासाठीच फक्त तुम्ही मोबाईल वापरा पण हा मोबाईल जो आता आपल्या हाताचं एक्सटेन्शन झालेलं आहे ते तुम्ही सगळीकडे घेऊन फिरायला लागलात तुमची वाट लागली समजा या विषयावरती सुद्धा मला वेगळा ॲक्च्युली व्हिडिओ करायला आवडेल की मी माझं स्क्रीन टाईम कसं कमी करते कोणत्या कोणत्या टिप्स अँड ट्रिक्स वापरते तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा याच्यावरचा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा एकदा येईल नंबर दहा कुठेही महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या प्रसंगाच्या आधी महत्त्वाच्या गोष्टीच्या आधी काहीतरी गंभीर सिरियस आयुष्य बदलणारं कॉन्व्हर्सेशन गप्पा कार्यक्रम काहीही घडण्याच्या आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मी हे का करते पुन्हा एकदा काय पाहिजे तुला सारखाच हा महत्वाचा प्रश्न जर तुम्ही बरोबर योग्य प्रसंगी स्वतःला विचारलं तर त्याचं बरोबर अंतर्मनाकडून करेक्ट उत्तर येतं ते म्हणजे एक सेकंद हे सगळं कशासाठी करतोय आपण ओके okay, आपला हेतू काय आहे जेव्हा तु तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मूळ हेतूपाशी जाता उद्दिष्टापाशी जाता तेव्हा तुमचं उद्दिष्ट तुम्हाला मिळतं जे कदाचित कुठेतरी मागे पडलेलं असतं आणि ते मिळालं की पुन्हा एकदा दिशा मिळते आणि पुन्हा एकदा स्पीड गाठता येतो सतत आपण कंप्लेंट जर करत असू किंवा नाही जरी चालू असलं आणि आपण गोंधळलेलो असू तर आपण पुन्हा एकदा असा प्रश्न विचारायचा की मी का सुरू केलेलं मी हा यूट्यूब चॅनल का काढलेला किंवा मी हा जॉब का स्वीकारलेला मला इथे का काम करायचं होतं किंवा मी हे सगळं इथे का आलेले आहे आणि का हे सगळं मांडलंय तर आपण जेव्हा हे सगळं सुरू केलं तेव्हाचं उद्दिष्ट आपल्याला सापडतं आणि मी म्हटलं तसं प्रचंड क्लॅरिटी येते आणि क्लॅरिटी आल्यामुळे आपल्याला खूप बरं वाटतं त्या का कडे जायला लागा सगळं सोपं होतं आयुष्यात सिम्प्लिफाय होत शिकवण्याच्या हेतूनं नाही तर शेअरिंगच्या हेतूनं हे, हे, हे सगळे पॉइंट्स मी सांगितले आणि मी खरंच सांगते हे मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करते किंवा खरं तर आता माझ्या स्वभावाचा पर्सनॅलिटीचा भाग झालेला आहे अशा पद्धतीनं जगणं म्हणून मला त्याचा फायदा सुद्धा तेवढाच जाणवतो आणि म्हणून हे सगळे मुद्दे मे बी सवयी हॅक्स म्हणूयात त्या तुमच्याबरोबर मला शेअर करायच्या होत्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला याबद्दल खूप थँक्यू येणारा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हिडी पाडवा वेगवेगळे वेग सण आहेत आपण कसे कसे तयार होऊ शकतो कोणत्या साड्या मेकअप सध्याच्या माझ्या आवडीच्या वस्तू त्या कुठे मिळतील हे सगळं तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे जी आणि उर्मिला निंबाळकर या सगळ्या दोन्ही चॅनल्सला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ आवडला असेल तरच नक्की शेअर करा आय लव्ह यू